लोणार तहसील कार्यालय नगरपालिका व ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने जागोजागी कॅम्प लावून कोरोना रॅपिड टेस्ट मोहीम। बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा अधिकारी बुलढाणा यांनी दक्षता घेण्यासाठी निर्देश दिल्यामुळे लोणारचे कर्तव्यदक्ष तहसीलदार सैफान दादा यांच्या मार्गदर्शनात दिनांक 24 मार्च रोजी लोणार नगरपालिकेचे मुख्य अधिकारी विठ्ठल केदारे, वैद्यकीय अधिकारी फिरोज शहा यांनी जागोजागी कॅम्प लावून 281 जणांचं कोरोना रॅपिड टेस्ट केलं। 5 रोजी सकाळी 11 वाजतापासून कोरोना रॅपिड टेस्टची सुरुवात करण्यात आली। यामध्ये भाजी मंडी परिसर, श्री टॉकीजच्या बाजूला मटन मार्केट, हेअर सलून, मच्छी मार्केट यासह विनामास्क फिरणाऱ्यांची कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात आली। यावेळी मुख्य अधिकारी नगर परिषद विठ्ठल केदारे व वैद्यकीय अधिकारी फिरोज शाह यांनी सांगितलं की दररोज लोणार शहरात कोरोना रॅपिड टेस्ट घेण्यात येईल। आज 281 जणांचं टेस्ट करण्यात आलं। कोरोना रॅपिड टेस्ट मोहिमेत नगर परिषद मुख्य अधिकारी विठ्ठल केदारे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर फिरोज शाह, डॉक्टर भास्कर मापारी, डॉक्टर अनिता नागरे, पूनम सुरणकर, खंडागडे सिस्टर विजय सरकटे, नगरपालिकेचे इलेक्ट्रिक विभागाचे संजय एनेवार, शेख सलीम, सुचित आप्पा, शेख तोफिक, गजानन बाजड यांचा समावेश होता। ब्युरो रिपोर्ट, सिटीजन न्यूज, विशेष प्रतिनिधी लोणार, शेख समद। We'll be right back.